हे बघा, लोकशाहीच्या या व्यवस्थेमध्ये पहिल्यांदा आपण या पद्धतीने पाहिलेलं आहे की आमदारांची बोली लावली जाते, त्यांना ब्लॅकमेल केलं जाते, खासदारांना बोली लावली जाते, त्यांना ब्लॅकमेल केलं जात आहे। ही परिस्थिती कधी या देशामध्ये निर्माण झाली नाही। आणि हे जे महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि जे झालेलं आहे, हे महाराष्ट्र मी सातत्याने म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी राहिलेली आहे। पुरोगामी महाराष्ट्र अशी या महाराष्ट्राची एक ख्याती पूर्ण देशात आहे। या राज्यामध्ये संविधानिक व्यवस्था तोडून आर्टिकल 10 उल्लंघन करून ज्या पद्धतीने ही सरकार बनलेली आहे, त्या हे राज्याच्या आणि या राज्याच्या व्यवस्थेसाठी, विशेष करून संविधानिक व्यवस्थेसाठी महाराष्ट्रासारख्या राज्याला हे मान्य नाही। कुठल्या दुसऱ्या राज्यात काय होते आपल्याला माहिती नाही, पण महाराष्ट्रात हे घडणं हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं दुर्दैव्य, हे बीजेपीमुळे निर्माण झालं, एवढं या ठिकाणी म्हटलं तर वागो ठरणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।